आमच्या आई वडील सतत चिडत असतात, आमच्यावर रागवत असतात, सतत आम्हाला अभ्यास करावा सांगतात, आम्हाला खूप प्रेशर वाटतं. फ्रीमध्ये, ॲब्सोल्यूट फ्री, डॉक्टरांनी सिंगल एक रुपया घेतला नाही. ह्या काळात ज्यावेळी माणूस आजारी पडतो आणि त्याला औषध मिळत नाही किंवा त्याला डॉक्टर भेटत नाही, तर काय त्याची अवस्था होते? आता ते मोबाईलचं ॲडिक्शन वगैरे जे आहेत, लहान मुलांना मोबाईल वगैरे देतात, तर त्यांची जी सवय आहे ते कशी घालवायची, हा एक नवीन. जी साऊथ न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज डिलाय रोड येथील नामदोषी मार्ग शाळेत आलेलो आहोत. या ठिकाणी जी साऊथ व्यापारी असोसिएशनने ब्लड कॅम्पेनिंग, मेडिकल कॅम्पेनिंग आणि इतर आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत डॉक्टर निर्मला राव मनोरुग्णांसाठी कार्यरत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमके मानसिक उपचार कोणाला करायची गरज पडते, मानसिक रोग हा काय असतो, की हा निव्वळ गैरसमजातून होतो का, याला काही विशिष्ट कारणं आहेत. जसं माणसाचं शरीर आजारी असतं तसंच माणसाचं मन आणि बुद्धी पण आजारी होऊ शकते. याबाबत आपण त्यांच्याकडून विस्तृत जाणून घेऊया. मॅडम, आपलं स्वागत आहे. आपण याबाबतच्या तज्ज्ञ आहात, तर या थोडक्यात याबद्दल माहिती द्या. नमस्कार. मी उलटं सांगेन की मन चांगले असलं तर शरीर चांगले असतं, तर म्हणून मनासाठी खूप काम करतो. मी निरनिराळ क्षेत्रात काम करतो. तुम्ही पाहिलं तर मुलाला 8वी 9वी 10वी मुलांचं कसं शिक्षणात गोड निर्माण करायचं असं, त्याला स्टडी स्किल्स म्हणतो, ते कार्यशाळा चालवले. छोट्या मुलांच्यासाठी ड्रॉइंग कलरिंग वगैरे लावले आणि त्याच्यातून आम्हाला भरपूर माहिती भेटतं त्यांच्या मनात काय चाललं आहे. मग पालकाला बोलतो. पालकत्व शिबिर 2-3 झाले आतापासून, सकाळपासून 25-30 पालकांनी बसून एकाने घेतले, पालकत्व पण घेतलेले. तशी मन बरं असलं तर शरीर बरं असतात, ते लक्षात ठेवा. मन कसं बरं ठेवायचं, कोणाला पाहिजे म्हणतात, मी म्हणते सर्वांनी मनाकडे लक्ष द्यावं. मन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तसं आपलं मनाकडे लक्ष दिले आपल्या भरपूर गोष्टीवर समस्या सुटू शकेल. आता हल्ली समस्या चालले, कोविडनंतर तर समस्या वाढलेल्या आहेत आणि हे सगळ्यासाठी आम्ही निरनिराळ प्रकारचं आयोजन करतो. मन चंगा तो हदेली बे गंगा. मुलांसाठी IQ टेस्टिंग हा एक मॅडम भाग येतो. IQ बद्दल आपण काय सांगाल, की ही प्रक्रिया, ही प्रोसेस कशी चालते आणि त्याचा खरोखर उपयोग होतो का पालकांना, मुलांना? उपयोग होते, भरपूर उपयोग होते. IQ म्हणजे बुद्धिमत्ता, म्हणजे शिक्षणात कितपत ते पुढे जाऊ शकणार ते बघण्यासाठी. तर प्रत्येक पालकांना वाटतं आमचा मुलगा हुशार आहे, मग आणि काय करावं, आणि काय करावं, त्यांचा ते तणाव आहेतच. आमचं मूल सगळं शिकावं, सगळं ह्याच्याच क्षेत्रात राहावं. तसं आता आम्हाला मुलं भरपूर बोलले, आमच्या आई वडील सतत चिडत असतात, आमच्यावर रागवत असतात, सतत आम्हाला अभ्यास करावा सांगतात, आम्हाला खूप प्रेशर वाटतं वगैरे. मग आहेत बुद्धिमत्ता, म्हणून फक्त शिक्षणाकडेच पाहिजे असं नाही आहे, इतर पण काय करू शकतात ते ओळखून घ्या. पालकांना एक हे अपील आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्याकडे एक संवाद साधणं पण शिका आणि संवादातून तुम्ही एक बंधन निर्माण करा आणि गोडवा निर्माण करा. सतत आपण कुठलंही प्रेशर टाकण्यात रिझल्ट मिळेल अशी नाही आहे. तसं फिजिक्समध्ये प्रेशर टाकलं तर रेझिस्टन्स येते, उलटं विरोध भावना येते. त्यांच्या अभ्यासाकडून अजून मन दुरावा होते, उलटं तुम्ही त्यांच्याकडे गोड बोलून कसं जवळ घेऊ शकतात. आणि आजच्या परिस्थितीत त्याची खूप गरज आहे. का म्हणजे बाहेरच्या दुनियात डिस्ट्रॅक्शन्स एवढं झालेले आहेत आणि 9वी 10वीपासून मुलांचं कौमार अवस्था तर निरनिराळ प्रकारचे बदल होते शरीरात आणि त्याच्याबरोबर तोल त्याच्या साथ त्यांना शिक्षण कसं घ्यावं आणि काय करावं आणि चांगली नागरिक कशी बनावं त्याच्यासाठी खूप महत्त्वाच्या भूमिका पालकांनी, शिक्षकांनी आणि डॉक्टर आपल्या लोकांनी, मीडिया, तुम्ही सगळंच भाग घेणार आहेत. आणि म्हणून या सगळ्यामध्ये आपण सर्व मिळून काम करणे तेच आपल्या मुलांना पुढे नेऊ शकतो आपण. हे माझं खास गंभीरपणात मी सांगेन आणि परत बजवून सांगेन. सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्यासाठी आपण काम करूया. आणि व्यापारी संघ जी साऊथचा एक संधी दिले मला आणि जागा पण दिले, ते आम्ही भरपूर मुलांच्या बरोबर आज काम करू शकलं, काम करत आहेत आणि त्यांच्यासाठी भरपूर गोष्टी शिकवत पण आहेत त्यांना आणि पालकांना पण. तसे डॉक्टर निर्मला राव यांनी अतिशय मुलाची माहिती दिली आहे. त्यांनी अपील केलेलं आहे पालकांना, मुलांना, की आपण एकमेकाशी सुसंवाद राखला पाहिजेत, पालकांच्यात आणि मुलांच्या दुरावे निर्माण नाही झाले पाहिजेत. आणि त्यांनी अतिशय इतर उपयुक्त माहिती दिलेली आहे. आपण आज
डिलाय रोड येथील नामदोषी मार्ग शाळेमध्ये आलेलो आहे. इथे मोठ्या प्रमाणात मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आलेलं आहे जी साऊथ व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून. काय आहे ही जी साऊथ व्यापारी असोसिएशन? आज हे सगळे व्यापारी एकवटले आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांना इथे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जी साऊथ व्यापारी असोसिएशन या विषयावरती नेमकं काय काम करतं. आपल्यासोबत या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक आहेत निलेश सावलाजी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. निलेशजी, नेमका काय विषय आहे हा जी साऊथ व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून घेतलेला? आपण बेसिकली आपण जर ह्या विषयावर बोलूया की जे आम्ही मेडिकल कॅम्प राबवली, तर ही कॅम्प कशी आहे की पहिला कोविड काळात ज्या टाईमला सगळे हॉस्पिटल्स आणि एंट्री नव्हती आणि दवाखाने सगळे बंद होते, त्यावेळी आम्हाला ही कल्पना आली की लोकांची, आपला जो जी साऊथ विभाग आहे ना, हा मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास विभाग आहे आणि इकडे डॉक्टरांचं थोडं शॉर्टेज होती. ओवरऑल मुंबईमध्ये त्याकडं शॉर्टेज होती, पण त्या टाईमला लोअर परेल, डिलाई रोड, वरली ह्या भागात जास्त लोक त्रस्त होते, कोणाला सांगायचं हे माहीत कळत नव्हतं. तर त्या टायमाला फक्त आम्ही लपून छपून दुकानं उघडायचो आणि ते त्यावेळी लोकांची परिस्थिती आम्ही बघितली आहे. ती ज्यावेळी आम्हाला आमच्या मनाला लागली की ह्या काळात ज्यावेळी माणूस आजारी पडतो आणि त्याला औषध मिळत नाही किंवा त्याला डॉक्टर भेटत नाही, तर काय त्याची अवस्था होते, ते कुठे जाणार? तर त्यावेळी आम्ही एक छोट्यानी एक आंबेकर मॅडमला एक रिक्वेस्ट करून एक दवाखाना उघडायला लावला, कारण त्या टायमाला कोणाला अलाव करत नव्हते. तो दवाखाना ज्यावेळी आम्ही उघडला, त्यावेळी एक भीती हे होती की आम्ही पण पॉझिटिव्ह होणार, डॉक्टर पण पॉझिटिव्ह होणार. पण ते न बघताना ज्यावेळी आम्ही पहिल्या दिवशी उघडलं आणि 150 लोकांची ज्यावेळी लाईन लागली, तर कुठेतरी आम्हाला एक सिक्स सेन्स लागला की हे तर काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे लोकांना खरोखर गरज आहे. ह्या गरजाला मान देऊन आम्ही फर्स्ट टाईम लोअर परेल वेस्टमध्ये फक्त 2 डॉक्टर नॉर्मल आणि म्हणजे जे नॉर्मल फिजिशियन आणि 2 स्पेशालिस्ट असं 4 डॉक्टर घेऊन आम्ही कॅम्प चालू केली. त्या पहिली कॅम्पमध्ये 1200 लोकांची पब्लिक आली आणि 1200 लोकांनी त्याचा एक पॉझिटिव्ह अप्रोच आम्हाला दिलं. 5-5.5 महिना झाला आम्ही, 45 days फ्रॉम लास्ट 45 days ही आमची टीम आहे, ही कोर टीम आहे. म्हणजे स्वतःचा धंदा जपून, स्वतःची म्हणजे दुकानदारी जपून, कारण दुकानदारी ही 8 तासाची नसते, 6 तासाची नसते, 12 तासाची दुकानदारी असते. सकाळी समजा की 10 दुकान उघडली तर रात्री 10 दुकानमध्ये कंटिन्यू उभं राहावं लागते, माणसांची शॉर्टेज. आणि तरी पण ही टीम आमची म्हणजे लिटरली धावली आहे ह्या वस्तूसाठी, आणि मी श्रेय हा पूर्ण ते पूर्ण श्रेय ह्या टीमला देतो. ह्या टीमनी जे केलं आहे ना हे अशक्य करून झालेले. आज पहिल्यांदा 21 सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आणि 13-14 वेगवेगळ्या टप्प्यांची चाचण्या, जे कधीच म्हणजे हॉस्पिटलला सोडलं तर कधीच झाले नाही, फ्रीमध्ये, ॲब्सोल्यूट फ्री. डॉक्टरांनी सिंगल 1 रुपया घेतला नाही. म्हणजे सर्जन असो, MD असो, कोणतेही डॉक्टर आहे, ऑन्कोलॉजिस्ट आहे किंवा फिजिओथेरपिस्ट आहे किंवा XYZ एनी डॉक्टर, जे लोक त्यांच्या क्लिनिकमध्ये गेलो. आता जसं की एक छोट्या मुलांचं आपण घेऊया की आम्ही ग्राउंड फ्लोअरला फक्त मुलांचं केलं, ऑलमोस्ट आम्हाला हे कळालं की 800 मुलांनी पार्टिसिपेट केलं. हे वरचे जे आहेत ते वेगळे, म्हणजे जे मोठे आहेत ते वेगळे, 800 मुलं खालचे वेगळे. आज 800 गरजू मुलं जे म्युन्सिपल शाळेत शिकणारे, अभ्यास करणारे, पण त्यांनी कधी त्यांची काउन्सिलिंग झाली नाही. काउन्सिलिंग हा प्रकार एक वेगळा असतो. काउन्सिलिंग फक्त मुलांना नाही लागत, काउन्सिलिंग बेसिकली मुलांना वगळलं तर त्यांच्या पालकांनाही लागते. कधी कधी काय असते की मुलं व्यवस्थित असतात पण पालकांना अपेक्षा जास्त असल्यामुळे ते जास्त दबाव करतात, तर त्यांनाही काउन्सिलिंग गरजेची असते हे निर्मला रावनी आम्हाला सांगितलं. हेच चाचण्या जर ह्याच पेशंटनी त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन केली तर 4000 रुपये त्यांची फाईल फक्त बनवायचं आणि चेकिंगचं आहे, जे त्या ते इकडे ॲब्सोल्यूट फ्रीमध्ये करत आहेत. आम्हाला एवढंच माहीत आहे, ह्या डॉक्टरांनी खांद्यावर घेतलं, आमचा मान ठेवून ते लोक इकडे आले. त्या लोकांनी जे काही केलं ते केलं. जी साऊथ वतीने आम्ही माध्यम झालो आहे आणि आज जी साऊथ न्यूज वतीने परत आम्ही एक माध्यम होतो आहे लोकांपर्यंत पोचायचं, तर त्याबद्दल आम्ही जी साऊथ असो याचं न्यूज चॅनलचंही म्हणजे थँक्स बोलतो आम्ही की थँक्स रिगार्ड. हे जे आम्ही हे कॅम्प आयोजन केलं आहे, आपला मुंबई म्हणजे आपली मातृभूमीच म्हणावा, आणि आपल्या लोकांसाठी काही आपल्यातर्फे आम्ही इकडे येऊन आम्ही व्यवसाय करतो, बिझनेस करतो, त्याचबरोबर आम्ही असं विचार केला की आपल्या माणसांना काहीतरी आपल्यातर्फे हेल्प व्हावी आणि त्या लोकांना जे आपले विभागातील लोक आहेत त्यांना याच्यासाठी एक चांगला मार्गदर्शन व्हावा, चांगला डॉक्टरांचा व्हावा, आरोग्यासाठी आणि मुलांसाठी पण. जे निर्मला राव आहेत हे मुलांचा विषय पण फार मोठा आहे, कारण लोकांना माहीत नाही आता ते मोबाईलचं ॲडिक्शन वगैरे जे आहेत, लहान मुलांना मोबाईल वगैरे देतात तर त्यांची जे सवय आहे ते कशी घालवायची हा एक नवीनच प्रकार आहे. डोकादुखी, हार्ट वगैरे सर्वांना माहिती आहे, पण हे जे सायकॅट्रिक जे बोलतात ते इकडच्या लोकांना तेवढा अवेअरनेस नाही आहे. बेसिकली ये हम लोगों ने मेडिकल कैंप जो रखा था वो इसके लिए रखा था कि
यहाँ के जो स्थानिक लोग और यहाँ की जो पब्लिक है वो दिन रात हम लोग यहाँ पे काम करते हैं, दिन रात हम लोग ये लोग के पास से कमाते हैं और इनको कुछ देवे और हम लोग को एक सेवा का मौका मिले, तो मैं यहाँ पे जितने भी लोग आए उनका सबका पहले तो आभार मानता हूँ कि हम लोगों को ये लोगों ने मौका दिया उनका सेवा करने के लिए। नहीं तो ये मौका अभी सब लोगों को नहीं मिलता है, बहुत कम लोगों को ये मौका मिलता है कि आप किसी को हेल्प कर सको। तो हम लोग हमारे जी साउथ एसोसिएशन की तरफ से यहाँ पे जितने भी लोग आए हमारी तरफ से हम उनका आभार मान रहे हैं कि हम लोग को इन्होंने मौका दिया उनकी सेवा करने का। अपने सोबत मेहुल होते यांनी देखील या उपक्रमाबद्दल माहिती दिलेली आहे। मी अभिषेक शिंदे अदिती लोकरेसह जी साऊथ न्यूज मुंबई। मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशाच ताजा अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।